राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल औरंगाबादेत बोलत असताना एक विधान केले, समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल असं त्यांचं हे विधान होतं। त्यांच्या या विधानावरून खरं तर राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। राज्यपालांनी आपलं हे विधान मागं घ्यावं आणि शिवप्रेमींची माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात येते आहे। यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनही होत आहेत। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या समाज माध्यमावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे। शरद पवारांचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये शरद पवार शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण होते हे सांगताना दिसत आहेत। पाहूयात हा व्हिडिओ। जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते हे खोटं। रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते। शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाताच होत्या। शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व घडवलं ते जिजामातांच्या संसारातलं संसारातनं घडवलं। आणि त्यामुळे तुम्ही जर शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते, पण काही लोकांच्या हातात लेखणी होती आणि त्यामुळे या कर्तृत्व संपन्न महामानवाला घडवण्याचं काम कुणीतरी रामदासांनी केलं असं लेखणीची कमाल कुणीतरी केली आणि आम्ही लोक मागे लागलो की महाराजांचं सगळं जे कर्तृत्व आहे ते रामदासांच्यामुळे आहे, हे खरं नव्हे। कर्तृत्व हे स्वकर्तृत्व शौर्य सौर्य आणि मार्गदर्शन आणि संस्कार मातेचे संस्कार यामधून हे एक महाआयामी अशा प्रकारचं व्यक्तित्व या देशामध्ये आलं। दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या या विधानाचा निषेध करण्यासाठी पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले। येत्या 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत। त्यांच्या या दौऱ्यात राज्यपाल देखील सोबत असतील। जर त्यांनी या 2 दिवसात माफी नाही मागितली तर त्यांना विरोध करू आणि तोंडाला काळं फासू असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला आहे। भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com।